नाही आता मी तुम्हाला सांगितलं, आता मगाशी मी जे दुर्गात कोमल रिषभ करून राग केलेला आहे, हे असे बनत कितीतरी जातील. आपल्याला वेगळे जर का वेगवेगळं दिसलं, गामा पनी साने हा पटदीप राग झाला. याच्यात दैवत काढून टाकल्यावर आम्ही मधुरंजनी म्हणतो, आता एवढ्यात रविशंकरजींनी केलेला. गामा पनी साने साने गावाबानी जाने पमाबानी पमाप गमारी सखी आधी दी नारी सखी आ सखी आ श्याम को मिलाय दे गोपिया सौंग रंग रास को रचाय दे तेरी सखिया गवनी जानी निपम. हा काय खूप मोठा निर्मिलेला राग नाही म्हणायचा, पण फरक खूप पडतो वातावरणात. सगमा पनी पमा पगमा हे रे सखिया हे रे सखिया सखिया हे रे सखिया. याची दुसरी निर्मिती सांगतो की जसा आता मी पटदीपमध्ये दैवत वर्ज्य करून हा राग झाला, तसं दुसरं मूर्छना म्हणतो आम्ही की षड्ज बदलून त्या रागाचं वेगळं स्वरूप होतं. आता ह्या रागामध्ये सांगतो की मध्यमाला जर का षड्ज केला, सा सारे मा पनी पमा पमा रे सा सरस्वती राग, ही सरस्वती रागाची मूर्छना झाली. सा सारे मा पमा पनी पमा पमा रे सा नि पनी सा रे सारे मा प रे पमा रे मा रे सा नि सा नि पनी सा नाही. आपल्याला ते इमॅजिन करणंही हे होतं नंतर की मूळ त्याचं हे आहे सरस्वती राग आहे. हा हा रविशंकरांनी निर्मिलेला राग आहे आणि बंदिशी आमच्या गुरुजींनी अभिषेकी बुवांनी केलेला आहे. सा सारे मा प म रे सा नि प नि सा रे सा नि सा रे मा प म रे सा सरस्वती राग किंवा पटदीपमध्ये दैवत नाही.